सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन। आज दिनांक 13 जून। आजचा विषय, प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन। श्रोते हो ऐका, फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते। हे चांगले नाही। काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे। नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल। प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे। प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते। खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरज नाही, मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही। दरवाजे खिडक्या हे जसे घराचे साधन आहेत, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे। नाही तर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही। प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की अडाणीचा, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा, या देशातला असो की त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठे बदलत नाही। म्हणून जे आपल्यापाशी नाही ते त्याच्यापाशी आहे। त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये, आहे त्यात समाधान ठेवावे। परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो। आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो। परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होती तेवढी सुखात असताना होत नाही। ते सुख शेवटी दुःखातच लोटते। ज्या जाणीवीने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्नच करीत नाही। वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात। अशा वेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळणे, तर विकार दुबळे होतात। मी विकारवश होत असेल तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरुरी आहे। विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे, म्हणजे त्याचे काही चालणार नाही। थर्मामीटर ताप दाखवतो, घालवित नाही। तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवतात, काय करावे ते दाखवतात, पण करणे आपल्याकडेच असते। समर्थांना राम दिसला, आपल्याला का दिसू नये? तर आम्ही समर्थाप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही, म्हणून कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेव। नाम जाणून अजाणून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही। हे खास नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ, म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया। आजचा विचार, सुखाने प्रपंच करा, त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे। श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ।